कोरोना संपत आला असं वाटत असतानाच दिवाळीत महाराष्ट्रात कोरोनाचा स्फोट होण्याची भीती आहे. आरोग्य विभागानं ही भीती वर्तवली आहे, कारण कोरोनाचा घातक व्हेरियंट महाराष्ट्रात दाखल झालाय. दिवाळीत महाराष्ट्रात फुटणार कोरोना बॉम्ब. पुण्यात कोरोनाच्या BF.7 व्हेरियंटची एंट्री. अँटीबॉडीज नाही चकवतो कोरोनाचा नवा व्हेरियंट. कोरोनामुळे 2 वर्ष सणासुदीचा काळ घरात गेला, त्यामुळे यंदा सगळेजण सगळे सण उत्साहात साजरे करत आहेत. गणेशोत्सवानंतर दिवाळी धुमधडाक्यात करण्याची तयारी सुरू आहे, पण अशात महाराष्ट्रात कोरोनाच्या BF.7 या नव्या व्हेरियंटनं प्रवेश केलाय. पुण्यात या व्हेरियंटचा रुग्ण सापडलाय. सणवार आणि हिवाळा यामुळे आरोग्य यंत्रणेनं धास्ती घेतलीय. दिवाळीत कोरोनाचा स्फोट होण्याच्या भीतीनं राज्य आरोग्य विभागानं अलर्ट जारी केलाय. आरोग्य यंत्रणा इतकी ऍक्टिव्ह मोडवर का गेलीय? कोरोनाचा BF.7 हा व्हेरियंट घातक का आहे पाहूया. BF.7 हा ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे. घशात खवखव, थकवा, सर्दी अशी या व्हेरियंटची लक्षणं आहेत. हा व्हेरियंट अँटीबॉडीजना चकवतो. ओमायक्रॉन पेक्षाही जास्त वेगानं हा व्हेरियंट पसरतो. हा जो नवा विषाणू आपल्याकडे आलेला आहे तो आपल्याकडे फार पसरेल असं मानायचं काही कारण नाही. मुळामध्ये भीतीचं कारण नाही, पॅनिकचं बटन दाबायची गरज नाही. मात्र सण साजरा करताना, आनंदानं गोडधोड खाताना आणि नातेवाईकांना भेटताना आपल्याला आवश्यक प्रिकॉशन घ्यायची मात्र गरज आहे आणि ती आपण घेऊया. कोरोना संपत आला असं वाटत असतानाच आता BF.7 या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं राज्यात एंट्री केली आहे. इतरच नाही तर XXB, ओमायक्रॉन BA.2.3.20 आणि BQ.1 असे व्हेरियंटही महाराष्ट्रात आढळले, त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. तुम्हीही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, Z24. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे Z24.